आवाज होत आहे? यस मॅडम. ठीक आहे, आपण स्टार्ट करू. तर बघा की तुमचा थर्ड सेमिस्टरला कोर्स आहे, कोर्स नंबर आहे इंटोचा, दॅट इज द इंटो 232, देन क्रेडिट हॅव्हिंग द 2, दॅट इज द 1+1, आणि कोर्स टायटल आहे त्याचं इन्सेक्ट इकॉलॉजी अँड इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट. ओके, तर सेकंड इंटोचा ॲग्रिकल्चर एंटोमॉलॉजी डिपार्टमेंटमधला तुम्हाला सेकंड हा कोर्स आहे, दॅट इज द इंटो. कोर्स नंबर लक्षात ठेवा, इंटो 232. त्याच्यानंतर बघा कोर्स टायटल इन्सेक्ट इकॉलॉजी अँड इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट. जसं लास्ट सेमिस्टरला आपण काय शिकले की फंडमेंटल्स ऑफ एंटोमॉलॉजी, म्हणजे काय शिकले, मेनली आपण इन्सेक्टोलॉजी वगैरे शिकले. तर या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहे की इन्सेक्ट इकॉलॉजी, तर व्हॉट इज मीन बाय इकॉलॉजी, देन त्याचे सगळे डेफिनेशन वगैरे किंवा हे मेन आपण बघतोय. आणि त्याच्यानंतर आपण सेकंड पार्ट काय बघतोय की आपण इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट, दॅट इज द IPM. तर हा एक सेकंड पार्ट आहे जो फार इम्पॉर्टंट आहे, किंवा त्याच्यावरती तुम्हाला बरेचसे क्वेश्चन्स असतात. तर मेनली आपण या सब्जेक्टमध्ये, जसं आपण लास्ट सेमिस्टरला बघा की मॉर्फॉलॉजी दॅट इज द एक्सटर्नल मॉर्फॉलॉजी शिकणार होतो, आणि त्याच्यानंतर आपण इंटरनल दॅट इज द फिजिओलॉजी शिकणार होतो. तसं या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहे की मेनली इन्सेक्ट इकॉलॉजी हा एक पार्ट शिकणार आहे, आणि त्याच्यानंतर आपण काय शिकणार आहे इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट. आणि इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट मीन्स त्यालाच तुम्ही IPM म्हणू शकताय. ठीक आहे, तर नॉर्मली तुम्ही जस्ट ऐकलं असेल इकॉलॉजी आणि IPM. ठीक आहे, तर हे मेन दोन पार्ट आपण बघणार आहेत. त्याच्यानंतर बघा की जस्ट आज आपण टीचिंग शेड्यूल बघणार आहे, जसं थेअरी आणि प्रॅक्टिकल मध्ये काय आहेत की तुमचं फर्स्ट लेक्चर आहे, दॅट इज द डेफिनेशन ऑफ इन्सेक्ट इकॉलॉजी, देन स्कोप, देन देअर व्हेरियस कंपोनंट्स, जसं फॅक्टर्स ऑफ एन्व्हायरमेंट, दॅट इज द कंपोनंट ऑफ एन्व्हायरमेंट हा एक चॅप्टर आहे. जसं तुम्ही दोन फॅक्टर शिकणार आहे, बायोटिक फॅक्टर आणि अबायोटिक फॅक्टर. बायोटिक दॅट इज लिव्हिंग फॅक्टर आणि नॉन लिव्हिंग फॅक्टर्स जे आहेत नेचरमध्ये किंवा एन्व्हायरमेंटमध्ये, त्या फॅक्टरशी त्या फॅक्टरचा, जसं फॉर एक्झाम्पल बघा अबायोटिक फॅक्टर सेकंड लेक्चरमध्ये काय शिकणार आहे की अबायोटिक फॅक्टर जसे बघा टेम्परेचर, मॉइश्चर, ह्युमिडिटी, रेनफॉल किंवा लाईट असेल किंवा एअर करंट्स किंवा ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे असेल, त्याचा इन्सेक्टच्या लाईफवरती काय परिणाम होतोय किंवा काय इफेक्ट होतोय. ओके, तर त्याच्याशी रिलेटेड आपण थोडस बघणार आहे. तर सेकंड इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, दॅट इज द फॅक्टर्स ऑफ एन्व्हायरमेंट, आणि हॅव्हिंग द फॅक्टर्स ऑफ एन्व्हायरमेंट, हॅव्हिंग द टू टाइप्स ऑफ फॅक्टर्स ऑफ एन्व्हायरमेंट, दॅट इज द अबायोटिक फॅक्टर्स आणि अबायोटिक आणि बायोटिक. म्हणजे अबायोटिक सेकंड लेक्चरला तुम्हाला सांगितलं फक्त अबायोटिक, आणि थर्ड लेक्चरला सांगितलंय बघा जसं की जे लिव्हिंग फॅक्टर्स आहेत, जसं की फूड कॉम्पिटिशन किंवा नॅचरल एनिमीज आहेत त्याच्यामध्ये, जसं की प्रिडेटर, पॅरासिटॉइड, म्हणजे आपण बघणार आहे जस्ट आज आपण, तुम्हाला माहीत असतील ते शब्द पण आपण पुढे बघणार आहे. तर त्याच्यामध्ये काय होते की प्रिडेटर, पॅरासिटॉइड या सगळ्यांचा बायोटिक फॅक्टर्समध्ये आपण थोडंसं बघणार आहे. देन आपण अजून एक शॉर्ट नोट वरती तुम्हाला क्वेश्चन असतोय, कन्सेप्ट ऑफ बॅलन्स ऑफ लाईफ इन अ नेचर, इन्सेक्ट्स बॅलन्स ऑफ नेचर कसं आहे ते बघणार आहे थोडस. त्याच्यानंतर आपण व्हेरियस रिझन्स बघणार आहे इन एन्व्हायरमेंट मध्ये टू कॉज द आउटब्रेक ऑफ पेस्ट इन अॅग्रो इकोसिस्टीम. त्याच्यामध्ये काय की इकोसिस्टीमचा एक पार्ट बघणार आहे आपण, इकॉलॉजी बघणार आहे, त्याच्यानंतर इकोसिस्टीम बघणार आहे, आणि इकोसिस्टीम मध्ये काय बघणार आहे की व्हेरियस टाईप्स ऑफ इकोसिस्टीम. टाईप्स ऑफ इकोसिस्टीम मध्ये एक मोस्ट इम्पॉर्टंट टाईप आहे बघा, दॅट इज द अॅग्रो इकोसिस्टीम. आणि अॅग्रो इकोसिस्टीम विच इज क्रिएटेड बाय मॅन फॉर द ग्रोविंग ऑफ द क्रॉप्स अँड प्लांट्स, दॅट इज द अॅग्रो इकोसिस्टीम. तर म्हणजे आपली फील्ड जे आहे किंवा आपली जी शेती आहे त्याच्यामध्ये जे पेस्ट येतात, पेस्ट म्हणजे काय, एनी ऑर्गॅनिझम विच कॉजेस इकॉनॉमिकल लॉसेस, माहिती आपल्याला की पेस्ट दॅट इज द किडी. तर अॅग्रो इकोसिस्टीम, अॅग्रो इकोसिस्टीम म्हणजे नॉर्मली तुमचं जे फील्ड आहे त्या फील्डवरती ज्या पेस्ट येतात, तर त्याच्यामध्ये काय की त्याच्या आपण व्हेरियस रिझन्स शिकणार आहे, दॅट इज द कॉजेस फॉर आउटब्रेक ऑफ पेस्ट. आउटब्रेक म्हणजे काय, दॅट इज द सडन इन्क्रीज इन अ पेस्ट पॉप्युलेशन. म्हणजे अॅग्रो म्हणजे तुमच्या शेतामध्ये किंवा फील्डमध्ये
काय होतं की पेस्ट पॉप्युलेशनचं सडन इन्क्रीज का होतंय किंवा आउटब्रेक का होतंय, तर याचे एक व्हेरियस रिझन्स आहेत, ते आपण स्टडी करणार आहे इन फोर लेक्चर मध्ये, फोर्थ नंबरच्या लेक्चर मध्ये. देन नेक्स्ट फिफ्थ नंबरचं काय की पेस्ट सर्वेलन्स अँड टाइप्स ऑफ पेस्ट सर्वेलन्स किंवा कॅटेगरीज ऑफ पेस्ट. तर बघा याच्यामध्ये आपण काय बघणार आहे की व्हेरियस कॅटेगरीज म्हणजे टाइप्स ऑफ पेस्ट बघणार आहेत. त्याच्यावरती बरेचसे तुम्हाला क्वेश्चन्स असतात बघा, म्हणजे पेस्टचे वेरियस जे टाइप्स आहेत ते बघणार आहेत आपण. देन नेक्स्ट आहे बघा सिक्स्थ आणि सेव्हन नंबरचं लेक्चर आहे, त्याच्यामध्ये हा याच्या फाईव्ह पर्यंत काय होतं की हा जो सगळा पार्ट आहे किंवा हे जे सगळे लेक्चर्स आहेत ते काय आहेत की इन्सेक्ट इकॉलॉजी मध्ये इन्क्लूड होतात आणि याला जवळजवळ 25% वेटेज आहे याला आणि पेस्ट सर्वेलन्स याला 10% आहे. त्याच्यानंतर बघा की सिक्स पासून जे पुढचे लेक्चर्स आहेत तिथून काय स्टार्ट होतंय की आयपीएम स्टार्ट होतंय, दॅट इज अ इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट. तर त्याच्यामध्ये आपण आयपीएम म्हणजे काय, आयपीएमचे डेफिनेशन बघणार आहे, त्याच्यानंतर त्याचं इंट्रोडक्शन आहे, त्याचं इम्पॉर्टन्स आहे, स्कोप आहे, व्हेरियस प्रिन्सिपल्स आहेत, त्याच्यानंतर लिमिटेशन ऑफ आयपीएम आहे, ठीक आहे. हे सगळं काय की जस्ट आपण आयपीएमचं इंट्रोडक्शन बघतो. त्याच्यानंतर काय बघणार आहे आपण व्हेरियस आयपीएम म्हणजे काय की नॉर्मली आता मी तुम्हाला सांगते डेफिनेशन नाही सांगत, तर त्याच्यामध्ये काय की व्हेरियस जे मेथड्स आहेत जसं फॉर एक्झाम्पल बघा की कल्चरल मेथड लिहिले बघा 8व्या लेक्चर मध्ये. तर कल्चरल मेथड मध्ये काय की आपल्याला नॉर्मली माहिती आहे बघा की फील्ड मध्ये जेव्हा प्लॉइंग करतात म्हणजे शेत नांगरतात, ठीक आहे. तर तुम्हाला बघा की शेत नांगरताना काय दिसतं की जर तुम्ही ऑब्झर्व करत असाल तर बघा फील्ड मध्ये काय दिसतं की जे पक्षी असतात बर्ड्स असतात ते काय करतात की तुम्हाला फील्ड मध्ये दिसतील किंवा ज्या ट्रॅक्टरच्या पाठीमागे तुम्हाला दिसतील, तर ते काय करत असतात की प्लॉइंग केल्यामुळे काय होते की माती अशी खालची वर येते ना, आणि जे इन्सेक्ट असतात व्हेरियस बरेच पेस्ट आहेत, तर त्या पेस्टच्या ज्या स्टेजेस असतात जसं की लाईफ स्टेजेस आपण इन्सेक्टच्या बघितलेत बघा एग, लार्वा, प्युपा आणि अडल्ट, तर व्हेरियस म्हणजे असे बऱ्याच पेस्ट आहेत ज्या की लार्वल स्टेज आहेत ती त्या मातीमध्ये ऍज अ हायबर्नेशनला किंवा ऍक्टिवेशनला गेलेली असते. हे शब्द तुम्हाला आठवत असतील बघा हायबर्नेशन म्हणजे डॉर्मन्सी पिरियड कुठला सीझन मधला विंटर, हायबर्नेशन. मग विंटर सीझन मध्ये काय होतं की ते लार्वल स्टेज आहे, जसं फॉर एक्झाम्पल आपण बरेचसे एक्झाम्पल बघणार आहे कल्चरल मेथड मध्ये अशा कुठल्या पेस्ट आहेत ज्यांच्या लार्वल स्टेजेस हायबर्नेशनला जातात, ठीक आहे. मग तुम्ही प्लॉविंग केल्यानंतर काय होतं की ते वरती येत आहे आणि वरती येतात त्या स्टेजेस आणि काय करतात की जे बर्ड्स असतात ते काय करतात की पिकअप करतात आणि ते बर्ड्स ते जे काही स्टेजेस असतील त्या खातात आणि त्याच्यामुळे तुमचं काय होतं की पेस्ट कंट्रोल होते, ठीक आहे. तर असे बरेचसे जसं की असेल मल्चिंग असेल, तर मल्चिंगमुळे जसं पोटॅटो मध्ये करतात वगैरे, ठीक आहे. तर अशा बरेचसे आपण कल्चरल मेथड बघणार आहे फॉर द कंट्रोल ऑफ द पेस्ट पॉप्युलेशन, ठीक आहे. तसं आपण कल्चरल मेथड मध्ये कल्चरल मेथड बघणार आहे. त्याच्यानंतर बायोलॉजिकल मध्ये काय बघणार आहे की व्हेरियस पॅरासिटॉइड प्रेडेटर्स किंवा व्हेरियस ट्रान्सजेनिक प्लांट्स किंवा व्हेरियस बॅक्टेरिया फंजाय किंवा व्हायरसेस युज करून तुम्ही पेस्ट पॉप्युलेशन कसं कंट्रोल करताय, ठीक आहे. ते आपण बायोलॉजिकल कंट्रोल मध्ये बघणार आहे. मेकॅनिकल कंट्रोल मध्ये काय बघणार आहे आपण, जसं बघा की तुम्ही हे बघितलं असेल कोकोनटचं जर ट्रीज बघितले असेल, तर कोकोनटच्या ट्रीजला बघा की तुम्हाला नॉर्मली दिसत असेल की याचा पत्रा एक गुंडळलेला असतो, त्याला काय म्हटलं जाते टीन बँडिंग म्हटलं जाते, ठीक आहे. नॉर्मली तुम्ही बघा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर बघा की ट्री जे असते त्याला काय गुंडळलेला असते पत्रा असा छोटासा, तर तो का गुंडळलेला असतो आणि ते जे ऍप्लिकेशन केलंय किंवा ते जी मेथड आहे त्याला काय म्हटलं जातं टीन बँडिंग म्हटलं जातं आणि टीन बँडिंग हे कशामध्ये येते मेकॅनिकल कंट्रोल मध्ये येते. मेकॅनिकल कंट्रोल आणि ते टीन बँडिंग यासाठी केले जाते फॉर द कंट्रोल ऑफ द रॅट्स, म्हणजे रॅट्स त्या झाडावरती वरती चढू नयेत म्हणून, ठीक आहे. म्हणजे जे कोकोनट ट्रीज आहेत म्हणजे जे नारळ आहेत तर त्या नारळावरती एक पेस्ट असती नॉन इन्सेक्ट पेस्ट असती. हा त्याच्या आधी पेस्ट मध्ये पण काय असते की जे ज्या पेस्ट आहेत ज्या इन्सेक्ट मधून होतात आणि दुसरा पेस्ट आहेत नॉन इन्सेक्ट. नॉन इन्सेक्ट म्हणजे काय नॉर्मली बघा की जसं फीड असेल ज्या सीड असेल, ठीक आहे. तर ते काय करतात की ते सगळे क्लास इन्सेक्टाचे जे ज्या पेस्ट आहेत ज्या क्लास इन्सेक्टाचे कॅरेक्टर्स फॉलो करतात त्यांना काय म्हटलं जातं इन्सेक्ट पेस्ट. आणि नॉन इन्सेक्ट पेस्ट म्हणजे काय जे क्लास इन्सेक्टाचे कॅरेक्टर्स फॉलो करत नाही, ठीक आहे. जसं क्लास इन्सेक्टाचे कॅरेक्टर्स काय आहेत इन्सेक्टचा क्लास आहे क्लास इन्सेक्ट आणि इन्सेक्टाचे कॅरेक्टर्स काय आहेत इन्सेक्टाचे
नाही तुम्हाला लास्ट सेमिस्टरला झालंय क्लास इन्सेक्टाचे कॅरेक्टर्स म्हणजे काय, इन्सेक्टला किती लेग्स आहेत, किती विंग्स आहेत, ते म्हणजे काय की क्लास इन्सेक्टाचे कॅरेक्टर्स आहेत. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही जस्ट रॅट मध्ये बघू शकताय, ठीक आहे, रॅटला किती लेग्स आहेत, हा रॅटला किती आहेत, इन्सेक्टला किती आहेत, ठीक आहे, तर हा डिफरन्स आहे. तर काय जस्ट नॉर्मली तुम्हाला जर कोणी विचारलं नॉन इन्सेक्ट पेस्ट म्हणजे काय की जे क्लास इन्सेक्टरचे कॅरेक्टर्स फॉलो करत नाही ते नॉन इन्सेक्ट पेस्ट आहेत. बट विच इज आर म्हणजे ते काय करतात की फील्ड मध्ये लॉसेस करतात. जसं आपण म्हटलंय पेस्टची डेफिनेशन एनी ऑर्गॅनिझम विच कॉजेस इकॉनॉमिकल लॉसेस, इकॉनॉमिकल लॉसेस तुम्हाला करतात त्यांना काय म्हटलं जाते पेस्ट म्हटलं जाते. आणि जे आहेत बघा जसं रॅट असेल अफिडच्या सीड वगैरे हे सगळे काय आहेत की किंवा कुठली पेस्ट का तुम्ही ते काय करतात की क्लास इन्सेक्टरचे कॅरेक्टर फॉलो करतात. म्हणजे त्यांना विंग्स म्हणजे जे लास्ट सेमिस्टरला आपण मॉर्फॉलॉजी शिकले एक्सटर्नल मॉर्फॉलॉजीची सगळी काय असते ते फॉलो करतात. तसं रॅट मध्ये नाही म्हणून त्याला काय म्हटलंय की नॉन इन्सेक्ट पेस्ट. पण ते तुम्हाला काय करते की फील्ड मध्ये डॅमेज करते, ठीक आहे. तर आपलं काय चाललं होतं की आयपीएम मधले आपण मेकॅनिकल कंट्रोल मध्ये असे बरेचसे ऑपरेशन बघणार आहेत की जे काय करतात की कोणाचं तरी माइक म्यूट नाही म्यूट करा. तर बघा की मेकॅनिकल कंट्रोल मध्ये असे व्हेरियस आपण ऑपरेशन करणार आहे. जसं फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं टीन बँडिंग, ठीक आहे, जे करतात कोकोनट मध्ये फॉर द कंट्रोल ऑफ द रॅट्स, रॅट्स कंट्रोल करण्यासाठी. तसंच आपण अजून एक मेथड शिकणार आहे बघा लेजिस्टिव्ह मेथड किंवा लीगल मेथड शिकणार आहे. तर लीगल मेथड मध्ये बघा की ट्रान्सपोर्ट साठी किंवा एखादं जे काही प्रोडक्ट आहे तुमचं ते आपण ट्रान्सपोर्ट करण्यासाठी, तर त्याच्यामध्ये ना तुम्हाला माहिती आहे की ते लीगली तिथं चेक केलं जातं आणि ते जर म्हणजे यूज हे असेल त्याला कुठलीही पेस्ट पेस्ट फ्री किंवा डिसीज फ्री असेल तर ते त्याला ट्रान्सपोर्ट करण्यासाठी परमिशन मिळते. आणि ते सगळे रुल्स आहेत आणि ते सगळे रुल्स आपण कशात बघणार आहे लेजिस्लेटिव्ह मेथड किंवा त्याला दुसरं काय म्हणतात लीगल मेथड हे आपण त्याच्यामध्ये बघणार आहे. बायोलॉजिकल मेथड मध्ये सांगितलं मी जे नॅचरल एनिमीज आहेत पॅरासिटॉइड प्रिडेटर हे युज करून तुम्ही पेस्ट पॉप्युलेशन कसं कंट्रोल करतायत ते तुम्ही त्या मेथड मध्ये बघणार आहेत. देन बघा की 11 नंबरचं लेक्चर आणि 12 नंबरच्या लेक्चर मध्ये आपण केमिकल कंट्रोल बघणार आहे. नॉर्मली आपल्याला माहित आहे जे आपण पेस्ट करण्यासाठी पेस्ट पॉप्युलेशन कंट्रोल करण्यासाठी आपण स्प्रेइंग करतो जसं व्हेरियस केमिकल्स किंवा इन्सेक्टिसाइड युज करतो. इन्सेक्टिसाइड द केमिकल विच इज कंट्रोल टू द इन्सेक्ट कॉल्ड एज अ इन्सेक्टिसाइड, ठीक आहे. व्हेरियस डेफिनेशन आहेत आपण नंतर बघणार आहेत. तर त्याला केमिकल कंट्रोल म्हणतात. तर त्याचं केमिकल कंट्रोलचा इम्पॉर्टन्स आपण बघणार आहे. तर त्यांचे लिमिटेशन किती आहेत किंवा त्याचं व्हेरियस इम्पॅक्ट किंवा हजार्ड किंवा क्रॉप वरती काय इम्पॅक्ट होते हे थोडस आपण बघणार आहे केमिकल कंट्रोल मध्ये. देन क्लासिफिकेशन ऑफ इन्सेक्टिसाइड हे फार इम्पॉर्टंट आहे बघा. क्लासिफिकेशन ऑफ इन्सेक्टिसाइड ह्याच्यावर तुम्हाला बरेचसं क्वेश्चन्स असतात तर तेच आपण बघणार आहे. 13 आणि 14 लेक्चर मध्ये पण काय बघा की हा केमिकल कंट्रोलचा थोडासा पार्ट आहे. त्याच्यामध्ये अगेन जेव्हा ती म्हटलंय ना क्लासिफिकेशन ऑफ इन्सेक्टिसाइड तोच ह्याच्यात पार्ट आहे. म्हणजे आपण व्हेरियस बोटॅनिकल इन्सेक्टिसाइड बघणार आहे. त्याच्यानंतर बरेचसे तिथे एक्झाम्पल दिले ते सगळं आपण सिंथेटिक इन्सेक्टिसाइड ऑर्गेनोफॉस्फेट कार्बामेड ठीक आहे त्या तुम्ही नाही वाचत आहे ते सगळं आपण बघणार आहे 13 आणि 14 लेक्चर मध्ये. तर हे फार इम्पॉर्टंट लेक्चर आहे. आणि पुढे जे पर्सेंटेज दिले ते काय की त्याला किती इम्पॉर्टन्स आहे ते इन अ पर्सेंटेज मध्ये दिले, ठीक आहे. म्हणजे 25 मार्कांसाठी ते नाहीये, इन अ पर्सेंटेज मध्ये आहे ते. देन बघा की 15 आणि 16 लेक्चर मध्ये आपण काय बघणार आहे की व्हेरियस स्प्रे फ्लुइडचं ऍप्लिकेशन टेक्निक बघणार आहेत. म्हणजे हा 13 आणि 14 लेक्चर मध्ये आपण बघा की केमिकल कंट्रोल बघितले आणि तिथं व्हेरियस आपण केमिकल्स बघणार आहेत किंवा कुठले कुठले ग्रुप्स असतात. जसं ऑर्गनोफॉस्फेट फॉस्फेट्स मध्ये कुठले इन्सेक्टिसाइड येतात जसं मॅलाथिऑन जसं कार्बाबेट मध्ये काय येते असं प्रत्येक ग्रुप असतात आणि ग्रुप मध्ये कुठले इन्सेक्टिसाइड येतात हे आपण थोडस बघणार आहे. देन 15 आणि 16 मध्ये आपण काय बघणार आहे ऍप्लिकेशन टेक्निक्स बघणार आहे. जे आपण आता केमिकल कंट्रोल मध्ये शिकले त्याचं आपण औषध कसं तयार करायचं, स्प्रे फ्ल्युइड कसं तयार करायचं, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ठरलेलं असते. जसं बघा की आपण अख्खी म्हणजे एक इन्सेक्टिसाइडची बॉटल आणली तर डायरेक्ट आपण काय अप्लाय करत नाही. फार कमी कॉन्सन्ट्रेशन सांगितलेलं असते की 2 ml युज करा इन काय असेल 500 लिटर बॉटल मध्ये करा, ठीक आहे. नॉर्मली मुलं जर तुम्ही औषध तयार करत असाल तर तुम्हाला ते माहित आहे. तर तेच आहे ऍप्लिकेशन टेक्निक्स ऑफ स्प्रे फ्ल्युइड. स्प्रे फ्ल्युइड तयार करण्यासाठी औषध तयार करून आपण कसं युज करणार आहे तशाशी थोडस टेक्निक्स मध्ये आहे ते एक्सपेरिमेंट आहे तुम्हाला त्याच्यामध्ये. देन त्याच्यामध्ये अजून काय आहेत की तुम्हाला एक्झाम्पल्स आहेत. जसं तुम्हाला लास्ट सेमिस्टरला नव्हतं पण या सेमिस्टरला तुम्हाला हे आहेत
एक्झाम्पल्स सोडवायचे जे की बेस्ड ऑन केमिकल कंट्रोल, केमिकल कंट्रोल वरती म्हणजे कशावरती की किती औषध कसं औषध तयार करायचं याच्यावरती तुम्हाला थोडीशी गणित आहेत ती तुम्हाला सोडवायचे आहेत. तुम्हाला ते प्रॅक्टिकलला पण असतात 5-10 मार्काला असतात. देन अजून एक आपण टॉपिक बघणार आहे फायटोटॉक्झिसिटी, फायटोटॉक्झिसिटी ऑफ इन्सेक्टिसाइड. फायटोटॉक्झिसिटी म्हणजे दॅट इज अ प्लांट इंजुरी, प्लांट इंजुरी, प्लांटला इंजुरी होती ते कशी होती वगैरे ते आपण परत बघू. तर त्याचे व्हेरियस सिम्पटम्स आहेत, फर्स्ट एड ट्रीटमेंट्स आहेत, आणि जर प्लांटला इंजुरी झाल्यानंतर त्याच्यावरती अँटीडोट्स काय यूज करायचे, अँटीडोट्स काय यूज करायचे हे आपण बघू. देन बघा की लास्ट 18 नंबरचं लेक्चर आहे की व्हेरियस रिसेंट मेथड ऑफ पेस्ट कंट्रोल. रिसेंट ज्या आतापर्यंत जे आपण बघितलं तर सगळ्या आधीच्या मेथड्स आहेत आणि रिसेंट मेथड आपण बघणार आहेत दॅट इज द रिपेलंट, अँटीपिडंट किंवा हार्मोनल्स अशा ज्या रिसेंट मेथड आहेत किंवा ग्रॅमर रेडिएशन्स यूज करून कसं तुम्ही पेस्ट पॉप्युलेशन कंट्रोल करताय. जसं काय केलं जातं की ग्रॅमर रेडिएशन यूज करून काय केलं जातं इन्सेक्टमध्ये स्टरिलिटी क्रिएट केली जाते, स्टरिलिटी दॅट इज डू नॉट प्रोड्युसिंग द ऑफस्प्रिंग. ठीक आहे, तर अशा जे व्हेरियस रिसेंट मेथड आहेत फॉर द कंट्रोल ऑफ द पेस्ट पॉप्युलेशन, पेस्ट पॉप्युलेशन कंट्रोल करण्यासाठी व्हेरियस ज्या रिसेंट टेक्निक्स आहेत त्या सगळ्या आपण त्याच्यामध्ये बघणार आहेत. तर टोटल 18 लेक्चर्स आहेत इन थेरी लेक्चर्स मध्ये. देन बघा की प्रॅक्टिकल, प्रॅक्टिकल मध्ये पण काय की जवळजवळ तुमचे सेम सिलेबस आहे जसं थेरी आणि प्रॅक्टिकल मध्ये सेम आहे, थोडंसं जास्त इन्क्लूड आहे थोडंसं प्रॅक्टिकल मध्ये. देन बघा की प्रॅक्टिकल फर्स्ट काय की व्हिजिट टू मेट्रॉलॉजिकल ऑब्झर्वेटरी, मेट्रॉलॉजिकल ऑब्झर्वेटरीला तुम्ही व्हिजिट करायचं आहे ते आपण इथं तुम्ही आला तर आपण करू. अॅग्रोला आहे किंवा तुम्ही मेट्रॉलॉजी शिकलाय त्यामुळे तुम्हाला माहिती आहे अॅग्रो मध्ये शिकलाय बघा. देन आपण सेकंड एक्सपेरिमेंट आहे आपला टेरिस्ट्रियल अँड द पॉन्ड इकोसिस्टीम. तर थेरीमध्ये पण आपल्याला काय बघा की तिकडे इकोसिस्टीम आहे आणि व्हेरियस टाईप्स आहेत आणि 3 टाईप्स आहेत इकोसिस्टीमच्या. तर प्रॅक्टिकलमध्ये फक्त तुम्हाला काय आहेत की 2 टाईप आहेत पण आपण ऑलरेडी थेरीमध्ये 3 टाईप शिकणारच आहेत. त्याच्यानंतर बघा की व्हेरियस बिहेवियर ऑफ इन्सेक्ट हे थेरीला नाहीये इथं आहे बघा. बिहेवियर ऑफ इन्सेक्ट आपण शिकणार आहे जसं की रिपेलन्सी, स्टिम्युलेशन वगैरे. इन्सेक्टचे जे बिहेवियर आहे जसं आपले बरेच स्वभाव आहेत तसेच इन्सेक्टचे पण स्वभाव आहेत जसं की फोटोटॉक्सिस, कीमोटॉक्सिस म्हणजे केमिकलची कसे रिएक्ट करतात किंवा फोटोटॉक्सिस लाईटला कसे रिएक्ट करतात इन्सेक्ट. ठीक आहे, जसं फॉर एक्झाम्पल बघा की लास्ट सेमिस्टरला मे बी तुम्ही ऐकले बघा की डायरुनल इन्सेक्ट, नॉक्टेरियल इन्सेक्ट. ठीक आहे, नॉक्टेरियल म्हणजे जे नाईटला ऍक्टिव्ह असतात आणि डायरुनल ते डे टाइमला असतात. देन अजून एक कन्सेप्ट असतो दॅट इज द क्रिप्सिक्युलर जे डाऊन टाइमला म्हणजे सकाळी सकाळी असतात. ठीक आहे, तर असे बरेचसे इन्सेक्टचे बिहेवियर आहे जे आपण स्टडी करणार आहे विथ प्रॅक्टिकल्स. म्हणजे व्हेरियस तुम्हाला एक थोडे थोडेसे प्रॅक्टिकल दिलेत की ते बिहेवियर इन्सेक्टचे प्रूफ होतात. जसं फॉर एक्झाम्पल बघा की कॉक्रोचेस, कॉक्रोचेस तुम्ही कधी बघाल रात्री दिसतील तुम्हाला तर ते त्यांचा बिहेवियर नॉक्टेरियल आहे. ठीक आहे, जसं ग्रॉस ऑफर वगैरे तुम्हाला सकाळी दिसते त्यांचं डायरुनल बिहेवियर आहे. ठीक आहे, तर असे एक इन्सेक्टचे बिहेवियर आहेत जे आपण थर्ड एक्सपेरिमेंट मध्ये बघणार आहेत. देन फोर्थ मध्ये अगेन हे हा थोडासा आपण जसं थेरीमध्ये आपण सॅम्पलिंग टेक्निक्स बघणार आहेत आपण म्हणजे हे वेदर पेस्ट फॉरकास्टिंग आणि वेदर फॉरकास्टिंग आहे ना त्याच्याशी रिलेटेड हे थोडंसं प्रॅक्टिकल आहे जे आपल्याला थेरीमध्ये पण होतंय. पेस्ट सर्वेलन्स अगेन तेच आहे. त्याच्यानंतर आपण व्हेरियस ट्रॅप शिकणार आहे त्याच्यावरती तुम्हाला बरंचसं स्पॉटिंग असते बघा. 5वा एक्झरसाइज मध्ये बघा लाईट ट्रॅप, फेरोमोन ट्रॅप किंवा तिथे लिहिलेले नाहीत मी अजून बरेचसे एक्झाम्पल्स तुम्हाला आहेत ट्रॅप्स. म्हणजे जसं नॉर्मली बघा ट्रॅप तुम्ही बघितले असतील बऱ्याच क्रॉप मध्ये बघा की असा येलो कलरचा एक कागद लावलेला असतोय किंवा तुम्ही आता बरेच कृषी प्रदर्शन वगैरे बघितले त्याच्यामुळे तुम्हाला माहित आहे किंवा लाईट ट्रॅप असतोय तर तो काय लावतात. नॉर्मली तुम्ही बघितलं असेल जर नॉर्मली येलो कलरचा तुम्ही बघितला असेल येलो कलरचा एक कागद लावतात बघा तर तुम्ही त्या कागदाला जाऊन जवळ बघाल तर त्याच्यावरती तुम्हाला छोटे स्मॉल इन्सेक्ट दिसतील. ठीक आहे, तर नॉर्मली त्याच्यामध्ये काय केलेलं असते की तो एक कार्ड असते व्हाईट येलो कलरचं आणि त्याच्यावरती गम लावलेला असतोय. ते नॉर्मली तुम्ही तयार करू शकताय किंवा घरीही तयार करू शकताय किंवा तुम्हाला विकतही ते मिळतं. तर त्याच्यावरती काय त्याचा पर्पज काय आहे की ते ट्रॅप्स तुम्ही त्याला ट्रॅप म्हटलं जाते आणि ते ट्रॅप्स तुम्ही फील्डमध्ये लावताय आणि त्याच्यावरती काय होतंय की जे इन्सेक्ट आहेत स्मॉल इन्सेक्ट जसं फिड जसीड व्हाईट फ्लाईज असतील
तर त्या काय होतात की त्या येलो कलरकडे अट्रॅक्ट होतात आणि त्याच्यावरती जाऊन त्या बसतात आणि त्या चिटकतात. नॉर्मली तुम्ही आता बघा तुमच्या फील्ड मध्ये पण तुम्ही युज करत असाल किंवा जर तुम्हाला कुठे दिसलं तर तुम्ही जाऊन बघू शकताय. तर काय असतं की येलो स्टिकी ट्रॅप असतोय, तर तुम्हाला स्पॉटिंगला हे सगळे ट्रॅप्स आहेत आणि त्याचे यूज वगैरे किंवा त्याच्यावरती क्वेश्चन्स विचारतात. तसंच लाईट ट्रॅप पण असतोय, आता आपण प्रॅक्टिकलला बघूते. फेरोमोन ट्रॅप पण असतोय तो, मी तुम्हाला इमेजेस दाखवते किंवा तुम्ही जर इथं आलात तर आपल्या लॅबला आहेत हे सगळे ट्रॅप्स. हे सगळं आपण हा फिफ्थ नंबरचा एक्सरसाइज इम्पॉर्टंट आहे बघा, त्याच्यावरती बरंच स्पॉटिंग असेल तुम्हाला. देन अगेन इथून पुढचे जे आहेत प्रॅक्टिकल ते सगळे आयपीएम वरती बेस्ड आहेत, जे की आपण नॉर्मली थेरीमध्ये शिकणारेच आहेत. मेकॅनिकल कंट्रोल किंवा मेकॅनिकल मेथड शिकणार आहे, फिजिकल मेथड शिकणार आहेत, देन कल्चरल मेथड शिकणार आहे, बायोलॉजिकल मेथड, देन केमिकल कंट्रोल किंवा कंट्रोल किंवा मेथड म्हटलं तरी चालेल, देन पेस्टिसाइड अप्लायन्सेस, देन इन्सेक्टिसाइड अप्लिकेशन टेक्निक, कॅलिब्रेशन ऑफ प्लांट प्रोटेक्शन अप्लायन्सेस. म्हणजे याच्यामध्ये अगेन काय आहे की पेस्टिसाइड जेव्हा तुम्ही तयार करता त्याच्यानंतर तुम्ही त्याचं स्प्रेइंग करताना वेरियस केअर घ्यावी लागते. पर्सनल केअर म्हणजे जो माणूस स्प्रेइंग करणार आहे तर त्याची पर्सनल केअर म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल गॉगल घाला, ग्लोव्ज घाला. आता नॉर्मली तुम्हाला माहित आहे तर त्या सगळ्या ज्या केअर्स आहेत त्या सगळ्या 9 नंबरच्या एक्झरसाइज मध्ये आहेत. आणि 9 नंबरच्या एक्झरसाइज मध्ये काय आहेत की पेस्टिसाइड वरती किंवा स्प्रेइंग करण्यासाठी जे स्प्रे सोल्युशन तयार करतायत तर त्याच्यावरती वेरियस एक्झाम्पल्स आहेत इन अ 9 नंबरचा जो एक्सपेरिमेंट आहे. देन 10 मध्ये काय आहे की अगेन कॅल्क्युलेशन वगैरे आहे. 9 आणि 10 थोडंसं कंबाईन मध्येच आहे बघा. त्याच्यामध्ये अगेन कॉन्सन्ट्रेशन ऑफ इन्सेक्टिसाइडचे वेरियस डोसेस तुम्ही कॅल्क्युलेट करणार आहेत, गणित आहेत. देन बघा नेक्स्ट आहे कंपॅटेबिलिटी ऑफ पेस्टिसाइड अँड फायटोटॉक्सिसिटी ऑफ इन्सेक्टिसाइड. अगेन फायटोटॉक्सिसिटी आपण थेरीत शिकणार आहेत आणि इथे जस्ट ॲडिंग काय की कंपॅटेबिलिटी म्हणजे तुम्ही बघा तुम्ही नॉर्मली 2 पेस्टिसाइड किंवा 1 पेस्टिसाइड आणि 5 फंजिसाइड मिक्स करून तुम्ही यूज करताय तर त्या एका फंजिसाइडचं किंवा इन्सेक्टिसाइडचं तुम्ही जे कॉम्बिनेशन करताय किंवा कंपॅटेबिलिटी त्या दोघांची कशी आहे म्हणजे तुम्ही 2 मिक्स केल्यानंतर ते तुम्हाला युजफुल आहेत का, पेस्ट पॉप्युलेशन कंट्रोल होते का, तर असे थोडंसं आपण कंपॅटेबिलिटी बघणार आहे पेस्टिसाइडची. पेस्टिसाइड अगेन द केमिकल विच इज कंट्रोल्ड टू द पेस्ट. ठीक आहे, इन्सेक्टिसाइड द विच इज कंट्रोल टू द इन्सेक्ट, द केमिकल विच इज कंट्रोल टू द इन्सेक्ट. देन बघा की आपण अजून काय बघणार आहे आयपीएम केस स्टडीज करणार आहेत, जसं की कॉटन मध्ये, शुगर मध्ये, शुगर केन मध्ये, देन मँगो, सिट्रस आणि पोमोग्रेनेट. तर याच्यामध्ये काय की केस स्टडीज म्हणजे काय बघणार आहे आपण. आतापर्यंत बघा इथपर्यंत आपण काय केलंय की आयपीएम शिकले आणि आयपीएम मध्ये व्हेरियस मेथड शिकले आणि त्या आपण ज्या शिकलेले अप्लिकेशन आहेत ते आपण क्रॉप मध्ये कसे अप्लाय करतोय. जसं शुगर केन मध्ये बघा, नॉर्मली तुम्ही शुगर केन शिकलं असेल तर शुगर केन मध्ये काय करतात अर्धिंग अप करतात. ठीक आहे, तर अर्धिंग अप कसलं ऑपरेशन आहे, कल्चरल ऑपरेशन आहे. जसं हा आणि याच्यावरती बरेचसे क्वेश्चन असतात बघा की जसं तुम्हाला विचारलं जातं टीम बाइंडिंग कसली मेथड आहे, टीम बाइंडिंग कसली मेथड आहे, मेकॅनिकल कंट्रोल आहे. जसं अर्धिंग अप कसली मेथड आहे, कल्चरल मेथड आहे. ठीक आहे, तुम्हाला परत शिकल्यानंतर समजेलच. तर हे आपण वेरियस 3 हे जे आहेत, एक तर शुगर केन आहे, कॉटन आहे, देन मँगो, सिट्रस आणि पोमोग्रेनेट. तर याच्यामध्ये कुठलं हे करतात व्हेरियस आयपीएम टेक्निक्स यूज करतात ते आपण बघणार आहे. जसं फॉर एक्झाम्पल बघा, नॉर्मली तुम्ही बघितलंय पोमोग्रेनेटमध्ये म्हणजे जे डाळिंब आहे त्याला काय करतात, बॅगिंग ऑफ फ्रुट्स करतात. नॉर्मली माहिती आहे तुम्हाला की जे पोमोग्रेनेट असतात त्यांना काय करतात की प्लास्टिकच्या बॅग्स घालतात. कशासाठी घालतात, फॉर दी कंट्रोल ऑफ द अनार कॅटरपिलर. तर पोमोग्रेनेटला एक पेस्ट आहे अनार कॅटरपिलर, तर ती पेस्ट कंट्रोल करण्यासाठी काय घालतात की पोमोग्रेनेटला बॅगिंग करतात, बॅगिंग ऑफ फ्रुट्स. तर तुम्हाला विचारलं जातं की बॅगिंग ऑफ फ्रुट्स कसली मेथड आहे, तर बॅगिंग ऑफ फ्रुट्स अगेन मेकॅनिकल मेथड आहे, जे की आपण जेव्हा मेकॅनिकल मेथड शिकणार आहे तेव्हा हे एक्झाम्पल्स तुम्हाला येतील. तर हे सगळे ऍक्च्युली आपण फील्डमध्ये केस स्टडीज करणार आहेत कॉटन, शुगर केन, मँगो, सिट्रस आणि पोमोग्रेनेटमध्ये. देन नेक्स्ट एक्सपेरिमेंट आहे, दॅट इज द फायटोफॅगस माइट्स अँड देअर मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स. आताच मी काय म्हटलं की ज्या पेस्ट असतात, पेस्ट आणि नॉन इन्सेक्ट पेस्ट असतात, तर त्याच्यावरती तुम्हाला हे आहेत 2 एक्सपेरिमेंट आहेत बघा, 15 आणि 16.
जो 15 आहे तो कशावरती बेस आहे, व्हेरियस माइट माइट एक इन्सेक्ट असतात, जर बघितलं नसेल तर तुम्ही आता गुगलच परत बघू शकताय. तर माइट काय आहेत की नॉन इन्सेक्ट पेस्ट आहे. ठीक आहे, तुम्हाला एक्झाम्पल विचारले जातात, बघा नॉन इन्सेक्ट पेस्ट कुठल्या कुठल्या आहेत, माइट, देन रॅट, ठीक आहे, व्हेरियस बर्ड्स आहेत, मॅमल्स आहेत. ठीक आहे, तर आपण बघणार आहेत त्यांना. तर हां, 15 मध्ये आपण काय बघणार आहे, माइट ची थोडस इंट्रोडक्शन वगैरे आहे, आणि त्याच्यानंतर काय आहेत की माइटच्या स्पेसिस आहेत त्या आपण बघणार आहेत, आणि त्या माइट कसं डॅमेज करतंय आणि त्याच्यावरती कसं कंट्रोल करायचं ते आपण बघणार आहे. देन 16 एक्झरसाइज मध्ये काय बघणार आहे की रोडंट, रोडंट मीन्स रॅट, उंदीर, आणि रॅट जे केमिकल, द केमिकल विच इज कंट्रोल टू द रॅट किंवा द केमिकल विच इज कंट्रोल टू द रोडंट कॉल्ड एज अ रोडंटीसाइड. तर तुम्हाला विचारलं जाते रोड, तर याच्यामध्ये पण आपण रॅटच्या स्पेसिस बघणार आहेत विथ देअर सायंटिफिक नेम, आणि त्याच्यानंतर आपण काय बघणार आहे त्याचं कंट्रोल मेजर्स, म्हणजे रॅटला कंट्रोल कसं करायचं, आणि ऍक्च्युली ते नेचर ऑफ डॅमेज बघणार आहे, तो रॅट काय डॅमेज करतोय फील्ड मध्ये. असे थोडेसे बर्ड्स आहेत जे की तुम्हाला नॉर्मली थोडस डॅमेज करतात, तेही आपण थोडस बघणार आहे. पण यातलं इम्पॉर्टंट काय आहे की नॉन इन्सेक्ट पेस्ट दोन इम्पॉर्टंट आहेत, माइट्स, माइट्सच्या स्पेसिस, हा प्रॅक्टिकल हे विचारलं जाते बघा, माइटच्या स्पेसिस विथ देअर सायंटिफिक नेम आणि रॅटच्या स्पेसिस विथ देअर सायंटिफिक नेम, त्याच्यावरती थोडस क्वेश्चन असतात. देन नेक्स्ट आपण बघणार आहे वर्मिकल्चर, वर्मिकल्चर विजिट टू वर्मिकल्चर युनिट, हे एक तुम्हाला एक्सपेरिमेंट आहे, तर ऍग्रोला तुम्ही आहे ते तुम्ही बघू शकता. देन लास्ट एक्सरसाइज आहे, दॅट इज द बायोपेस्टिसाइड युज इन आयपीएम, आयपीएम मध्ये व्हेरियस जे बायोपेस्टिसाइड युज करतात त्याचं काय बघणार आहे आपण, मास मल्टिप्लिकेशन बघणार आहे, जसं एनपीव्ही, न्यूक्लिअर पॉलिहेड्रोसिस व्हायरसेस, तर हे जे आहेत, किंवा एंटोमोपॅथोजेनिक फंजाय जे आहेत त्याचं काय बघणार आहे आपण, मास मल्टिप्लिकेशन कसे तयार करतात, त्याचं मल्टिप्लिकेशनच्या थोड्या प्रोसिजर आहेत, त्या प्रोसिजर आपण बघणार आहेत. तर हे तुमचं काय आहे की थेरी आणि थेरी आणि प्रॅक्टिकलचा सिलेबस आहे. थेरी आणि प्रॅक्टिकल जेवढं थेरीच आहे ना, थोडं सगळं प्रॅक्टिकलमध्ये आहे, फक्त थोडंसं ऍडिशन तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये आहे. तर टोटल लेक्चर 18 आहेत, आणि प्रॅक्टिकल पण किती आहेत, 18 आहेत. तुम्हाला ह्याला विचारलं जात आहे, ओव्हरऑलला विचारलं जात आहे बघा, की प्रॅक्टिकलचा नंबर किती आहे, तर प्रॅक्टिकल किती आहेत, 18 आहेत. देन बघावे सजेस्टेड रिडिंग, तर व्हेरियस बुक्स मी तिथे सांगितलेत ते यूज करा, किंवा माझे पीपीटी यूज केलं तरी चालतील. तसे इंट्रोडक्शन ऑफ इन्सेक्ट पेस्ट मॅनेजमेंट आहे, किंवा इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट आहे, देन एंटामोलॉजी अँड पेस्ट मॅनेजमेंट हे एक बुक आहे, देन एलिमेंट्स ऑफ इन्सेक्ट इकॉलॉजी आहे, किंवा इकॉलॉजिकल एंटामोलॉजी आहे, किंवा नॉर्मली तुम्ही कॉलेजमध्ये आल्यावर आपलं टेक्स्ट बुक आहे ते जरी यूज केलं तरी चालतंय, किंवा पीपीटी यूज केलं तरी चालतंय. ठीक आहे, तर हा सगळं तुमचं थेरी आणि प्रॅक्टिकलचं शेड्यूल होतं. देन नेक्स्ट बघा की आपण जर स्टार्ट करतोय आपलं कोर्स टायटल आहे, कोर्स टायटल काय आहे, कोर्स टायटल इन्सेक्ट इकॉलॉजी अँड इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट. ओके, तर कोर्स टायटल आपला इन्सेक्ट इकॉलॉजी अँड इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट, किंवा अँड आयपीएम म्हटलं तरी चालेल. तर फर्स्टली व्हॉट इज मीन बाय इकॉलॉजी, तर इकॉलॉजीची जस्ट आपण डेफिनेशन बघतोय, तर इथं बघा काय आहे की इकॉलॉजी आहे आपल्या कोर्स टायटलमध्ये, काय इन्सेक्ट इकॉलॉजी आहे. आता फक्त काय बघतोय आपण, इकॉलॉजीची बघतोय, इन्सेक्ट इकॉलॉजीची आपण नेक्स्ट बघणार आहेत. तर थोडं तुमचं कन्फ्युजन होतं, बघा तुम्हाला कशाचं विचारतात, इकॉलॉजीची विचारली की इन्सेक्ट इकॉलॉजीची विचार. इकॉलॉजीची डेफिनेशन काय आहे की इट इज द स्टडी ऑफ रिलेशनशिप ऑफ ऑर्गॅनिझम ऑर अ ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम विथ देअर एन्व्हायरमेंट. तर हे काय की नॉर्मली हे काय की हे रिलेशनशिप आहे कशाच्या बिटवीन आहे, इन बिटवीन ऑर्गॅनिझम ऑर अ ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम विथ देअर एन्व्हायरमेंट, पर्टिक्युलरली एखाद्या ऑर्गॅनिझमचं किंवा ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझमचं रिलेशन कसं आहे विथ देअर एन्व्हायरमेंट, एन्व्हायरमेंट बरोबर. तर त्याला काय म्हटलं जात आहे, नॉर्मली इकॉलॉजी म्हटलं जात आहे. ही डेफिनेशन इझी आहे, तर तुम्ही हीच करा. अगेन दुसरी एक डेफिनेशन सांगितले जी दिली ओडमनी इन 1953, विच इज डिफाईन ऍज द इकॉलॉजी ऍज द स्टडी ऑफ स्टडी अँड द स्ट्रक्चर अँड द फंक्शन ऑफ द नेचर, नेचरचं स्टडी करणं, त्याचं स्ट्रक्चरचं किंवा त्याच्या फंक्शनचं. ठीक आहे, तर त्यालाही इकॉलॉजी म्हटलं जाते. पण तुम्ही फर्स्ट करा इकॉलॉजीची, म्हणजे ते जर तुम्ही पुढच्या ज्या सगळ्या डेफिनेशन्स आहेत याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे फिल इन द ब्लँक्स, हा जो टॉपिक आहे याच्यावरती बरेचसे फिल इन द ब्लँक्स साठी क्वेश्चन असतात. तर जी फर्स्ट डेफिनेशन आहे ती करा, म्हणजे पुढच्या तुम्हाला डेफिनेशन इझी जातात.
तर बघा इकोलॉजी काय आहे की इट इज द रिलेशनशिप ऑफ ऑर्गॅनिझम और ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम विथ द एन्व्हायरमेंट. हे कशाचं रिलेशन आहे? ऑर्गॅनिझमचं किंवा ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझमचं एन्व्हायरमेंट बरोबर. तर त्याला काय म्हटलं जातं? इकोलॉजी म्हटलं जाते. देन बघा की हे फार इम्पॉर्टंट आहे. बघा अ जर्मन बायोलॉजिस्ट दॅट इज अर्न्स हँकेल स्पेलिंग बघा विच इज कॉइन द टर्म इकॉलॉजी इन 1869. ठीक आहे, फार इम्पॉर्टंट आहे हे, बऱ्याच वेळा तुम्हाला विचारलं जात आहे. तर इकॉलॉजी टर्म कोणी दिली? अर्न्स हँकेलनी दिली. आणि त्याचं इयर काय होतं? 1869 मध्ये इकॉलॉजी टर्म दिली. देन बघा की द वर्ड इकॉलॉजी इज द मॉडिफाईड फ्रॉम द ओइकियोलॉजी डिराइव्ड फ्रॉम द ग्रीक वर्ड. हा जो वर्ड आहे हा काय की जो ग्रीक वर्ड आहे आणि त्याचा मिनिंग काय आहे की ऑइकॉस दॅट इज मिनिंग हॅव्हिंग द प्लेस ऑर द होम आणि लॉगस मीन्स डिस्कोर्स आपल्याला माहिती. पण याच्यावरती बऱ्याच वेळा क्वेश्चन या स्लाइड वरती तू पहिलाच विचारलं बघा अर्न सँकेल गिवन बाय गिवन टर्म दॅट इज द इकॉलॉजी इन 1869 ला त्यानं इकॉलॉजी टर्म दिली. देन अगेन इकॉलॉजी, हा इकॉलॉजी मध्ये जस्ट आपण दोन डेफिनेशन बघणार आहे की इकॉलॉजी हॅव्हिंग द टू टाइप्स दॅट इज द ऑटो इकॉलॉजी किंवा सायनो इकॉलॉजी. ह्या दोन टाइप्स आहेत त्याच्या. जसं बघा की ऑटो इकॉलॉजी मध्ये काय आहे की ऑटो इकॉलॉजी इट इज द स्टडी ऑफ रिलेशनशिप ऑफ इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम ऑर इंडिव्हिज्युअल स्पेसिस विथ देअर एन्व्हायरमेंट. ठीक आहे, तर फर्स्ट आपण इकॉलॉजी मध्ये काय म्हटलंय की इट इज द स्टडी ऑफ रिलेशनशिप ऑफ ऑर्गॅनिझम. म्हणजे हे रिलेशनशिप आहे ऑर्गॅनिझमचं किंवा ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझमचं विथ देअर एन्व्हायरमेंट. तर त्याला काय म्हटलं जातं? इकॉलॉजी म्हटलं जातं. आणि ऑटो इकॉलॉजी म्हणजे काय? बघा इथं काय म्हटलंय, इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम. तर इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझमचं एन्व्हायरमेंट बरोबर जे रिलेशनशिप आहे आणि त्याचा जो स्टडी केला जातो त्याला काय म्हटलं जातं? ऑटोइकॉलॉजी. अँड इट इज कन्सर्न विथ फेक्युंडिटी स्पीड ऑफ डेव्हलपमेंट अँड द बिहेवियर. म्हणजे याच्यामध्ये काय की फक्त इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम म्हणजे एकट्या ऑर्गॅनिझमचा स्टडी केला जातोय विथ एंटायर एन्व्हायरमेंट बरोबर. ठीक आहे, तर हे काय की इट इज कन्सर्न विथ फेक्युंडिटी. फेक्युंडिटी म्हणजे काय? रिप्रोडक्शनचा जो रेट आहे, प्रोड्युसिंग द ऑफस्प्रिंगचा जो नंबर ऑफ ऑफस्प्रिंग प्रोड्युसिंग, त्याला फेक्युंडिटी म्हटलं जाते. आपण बघणार आहे डेफिनेशन वगैरे. तर त्याला काय म्हटलं जातं की पर्टिक्युलरली एका ऑर्गॅनिझमचा किंवा एका स्पेसिसचा स्टडी केला जातोय आणि इट इज कन्सर्न विथ फेक्युंडिटी. देन स्पीड ऑफ डेव्हलपमेंट, त्याची जी डेव्हलपमेंटची स्पीड आहे, त्याचं बिहेवियर आहे. ठीक आहे, तर हा जो स्टडी आहे तो फक्त काय केला जातो की इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझमचा स्टडी केला जातोय विथ दर एन्व्हायरमेंट मध्ये. आणि ह्याला काय म्हटलं जाते? इकॉलॉजी. आणि हीच तुम्हाला डेफिनेशन विचारतात किंवा फिल इन द ब्लँकसाठी पण विचारतात. देन सायनो इकॉलॉजी म्हणजे काय आहे की इट इज द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम. याच्यामध्ये काय केलं जातं की स्टडी ऑफ द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम विथ दर एन्व्हायरमेंट. ठीक आहे, त्याला सायनो इकॉलॉजी म्हटलं जाते. आणि इट इज कन्सर्न विथ पॉप्युलेशन. हे पॉप्युलेशनशी रिलेटेड आहे, देन कम्युनिटीशी रिलेटेड आहे आणि इकोसिस्टमशी रिलेटेड आहे. ठीक आहे, ठीक आहे. नॉर्मली तुम्हाला समजत असेल बघा की इथं पॉप्युलेशन आहे. पॉप्युलेशन अगेन आपण पॉप्युलेशनची डेफिनेशन बघणार आहे. बघा, पॉप्युलेशन कॅन बी डिफाईन्ड एज अ ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल ऑर अ स्पेसिस ऑकरिंग इन अ गिवन एरिया ऑर अ लोकॅलिटी ॲट अ स्पेसिफिक टाईम. हे काही डेफिनेशन तुम्हाला विचारलं जात नाही, जस्ट मी इथं लिहिलेत बघा. ठीक आहे, तर नॉर्मली तुम्हाला पॉप्युलेशनचा अर्थ माहीत आहे. तर याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं आहे बघा, इकॉलॉजी काय आहे की इट इज द रिलेशनशिप बिटवीन ऑर्गॅनिझम ऑर अ ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम विथ देअर एन्व्हायरमेंट. ठीक आहे, डेफिनेशन मध्ये आपण एक इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम पण लिहिलाय आणि त्याच्यामध्ये काय लिहिलंय की ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम. ठीक आहे, तर त्याला काय म्हटलं जाते? इकॉलॉजी म्हटलं जाते. देन ऑटो इकॉलॉजी मध्ये काय आहे की इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझमचं रिलेशनशिप बिटवीन एन्व्हायरमेंट. आणि सायनो इकॉलॉजी मध्ये काय आहे की ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम विथ देअर एन्व्हायरमेंट. ठीक आहे, तर ह्या बऱ्याचशा डेफिनेशन तुम्हाला विचारतात, तुम्हाला थोडस कन्फ्युजन नाही व्हावं. हायलाइट केलेले पॉईंट तुम्ही बघा. विचारलं तर नाही तुम्हाला पॉप्युलेशनची, जस्ट माहित असावं. पॉप्युलेशन म्हणजे काय की अ ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल. हा काय असतं की ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स आहेत किंवा इट इज अ ग्रुप ऑफ स्पेसिस ऑकरिंग इन अ गिवन एरिया किंवा एखाद्या पर्टिक्युलरली लोकॅलिटीवरती ऍट अ स्पेसिफिक टाइमला जे ऑब्झर्व होतं तर त्याला काय म्हटलं जातं? पॉप्युलेशन म्हटलं जातं. आणि पॉप्युलेशनच काय क्रिएट करतंय? विच इज आर लाईव्ह टुगेदर अँड फॉर्म द कम्युनिटी. ठीक आहे,
तर नॉर्मली या वर्ड्स मधूनच तुम्हाला समजत असेल बघा, पॉप्युलेशन कम्युनिटी याच्यामध्ये काय आहे की एकापेक्षा जास्त स्पेसिस आहेत. ठीक आहे. हाँ, तर आता आपण बघतोय इन्सेक्ट इकॉलॉजी, जे आपलं कोर्स टायटल आहे इन्सेक्ट इकॉलॉजी अँड इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट. तर तुम्ही बघा की तुम्हाला याच्यावरती फिल इन द ब्लँक्स असतात तुम्हाला, किंवा डिफाईन मध्ये यातल्या बरेचसे डेफिनेशन, एक तरी डेफिनेशन डिफाईन मध्ये यातली असते. मग बघा तुम्ही इकॉलॉजीची तुम्हाला विचारली, ऑटो इकॉलॉजीची विचारली की सायनो इकॉलॉजी किंवा इन्सेक्ट इकॉलॉजी. ठीक आहे. तर इन्सेक्ट इकॉलॉजी म्हणजे काय आहे की इट इज द सायन्स ऑफ द रिलेशनशिप बिटवीन द इन्सेक्ट अँड देअर एन्व्हायरमेंट. इन्सेक्ट आणि त्याच्या एन्व्हायरमेंट मधले जे काही रिलेशनशिप आहे किंवा इंटर रिलेशनशिप बिटवीन इन्सेक्ट ऑर द एन्व्हायरमेंट कॉल्ड एज अ इन्सेक्ट इकॉलॉजी. ठीक आहे. देन इट डिटरमाइन्स द बायोलॉजी अँड द बिहेवियर ऑफ द इन्सेक्ट. आणि हे काय केलं जातं की इन्सेक्टच्या बायोलॉजीवरती किंवा इन्सेक्टचा बिहेवियर जे इन्सेक्ट आहे तर त्याचा स्टडी केला जातो विथ देअर एन्व्हायरमेंटमध्ये. ठीक आहे. तर हे इन्सेक्ट इकॉलॉजी आहे. ठीक आहे. तर आपलं थोडस फर्स्ट डेफिनेशन तुम्हाला समजलं असेल तर पाठ करायची काही गरज नाही. बघा इकॉलॉजी म्हणजे काय आहे की इट इज रिलेशनशिप ऑफ ऑर्गॅनिझम ऑर ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम विथ देअर एन्व्हायरमेंट. देन त्याच्यामध्ये हा अनसंकेलन टर्म दिले इकॉलॉजी इन 1869 मध्ये. आणि ऑटो इकॉलॉजी म्हणजे काय आहे की इट इज द रिलेशनशिप बिटवीन इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम टू द एन्व्हायरमेंट. आणि सायनोइकॉलॉजी म्हणजे काय की इट इज द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम किंवा स्टडी ऑफ द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम विथ देअर एन्व्हायरमेंट, दॅट इज द सायनोइकॉलॉजी. आणि हे दोन काय की इकॉलॉजीचे दोन पार्ट आहेत किंवा दोन टाईप्स आहेत म्हटलं तरी चालेल. डेफिनेशन करायचं तुम्हाला ह्या लेक्चरमधलं सगळ्या. देन इन्सेक्ट इकॉलॉजी म्हणजे काय की इट इज द रिलेशनशिप बिटवीन द इन्सेक्ट अँड द एन्व्हायरमेंट. इन्सेक्ट आणि एन्व्हायरमेंट मधलं जे रिलेशनशिप आहे त्याला काय म्हटलं जातं, इन्सेक्ट इकॉलॉजी म्हटलं जातंय. तर हे चार पाच स्लाइड आपण बघितल्या तर सगळ्या स्लाइड तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत, ज्याच्यावरती फिल इन द ब्लँक्स टाईप यामध्ये क्वेश्चन्स असतात तुम्हाला. देन नेक्स्ट पॉइंट बघणार आहे आपण इकोसिस्टीम, इकोसिस्टीम अँड देअर टाईप्स. जसं आता म्हटलं की थ्री टाईप्स आहेत. तर बघा इकोसिस्टीम, इकोसिस्टीम ही जी टर्म आहे, ठीक आहे, इकोसिस्टीम आहे. मग अशी इकोलॉजी होतं, इकोलॉजी टर्म कोणी दिली, अर्न सायकलनी इन 1869. देन इकोसिस्टीम, इकोसिस्टीम ही जी टर्म आहे ती कोणी दिली, जी टॅन्सली इन 1935. हे पण लक्षात ठेवायचं तुम्हाला, इकोसिस्टीम टर्म दिली जी टॅन्सली इन 1935. देन इकोसिस्टीमची डेफिनेशन काय आहे की इट इज द किंवा इकोसिस्टीम इट इज द इकॉलॉजिकल सिस्टीम वेअर द ऑल द लिव्हिंग अँड द नॉन लिव्हिंग फॅक्टर्स ऑफ एन्व्हायरमेंट इंटरॅक्ट विथ इच अदर विथ देअर ओन कंपोनंट. अगेन इकोसिस्टीम काय आहे की इकोसिस्टीम काय आहे की इकॉलॉजीचाच पार्ट आहे. आणि ह्याच्यामध्ये काय असते की लिव्हिंग फॅक्टर्स आणि नॉन लिव्हिंग फॅक्टर्स प्रेझेंट असतात. जसं आपण आता बघितलंय नॉन लिव्हिंग मध्ये काय की टेम्परेचर, ह्युमिडिटी, हे लिव्हिंग मध्ये काय येईल, प्रिडेटर, पॅरासिटॉइड, हे. ठीक आहे. तर हे जे आहेत लिव्हिंग फॅक्टर, नॉन लिव्हिंग फॅक्टर्स आहेत जे एन्व्हायरमेंट मधले, त्यांचा ते कसे इंटरॅक्ट होतात, इच अदर कसे इंटरॅक्ट होतात, तर त्यालाच काय म्हटलं जातं, इकोसिस्टीम म्हटलं जातं. नॉर्मली तुम्ही मे बी एन्व्हायरमेंट मध्ये वगैरे ऐकलं असेल तर हे काय आहे की इकोसिस्टीम आहे. तर याच्यामध्ये पण लक्षात ठेवण्यासारखं काय आहे की इकोसिस्टीम टर्म कोणी दिली, इकोसिस्टीम टर्म जी टॅन्सलीने दिली इन 1935 ला ही टर्म दिली. आणि इकोसिस्टीम इट इज द इकोलॉजिकल सिस्टीम वेअर द ऑल द लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग फॅक्टर्स ऑफ एन्व्हायरमेंट इंटरॅक्ट विथ इच अदर विथ देअर ओन कंपोनंट called as a ecosystem. Then types of ecosystem, types of ecosystem having the three types, that is the agro ecosystem, then terrestrial ecosystem, and last one that is the aquatic ecosystem. Tar first bagnar hai apan agro ecosystem. Tar agro ecosystem baras ka tumhala definition vicharli jati baga agro ecosystem chi. Tar agro ecosystem madhe kay hai ki kiwa tumhala pest outbreak asta na, त्याच्यावरती एक क्वेश्चन असतोय तर तुम्हाला असं असतंय डिफाईन अॅग्रो इकोसिस्टीम अँड इनलिस्ट असतंय किंवा राईट डाऊन कॉजेस ऑफ आउटब्रेक, पेस्ट आउटब्रेक इन अ अॅग्रो इकोसिस्टीम. हा क्वेश्चन दरवेळी असतोय, तुम्ही आधीचे जर क्वेश्चन पेपर बघितले तर.
तर बघा अॅग्रो इकोसिस्टीमची डेफिनेशन काय आहे की इट इज अन आर्टिफिशियल इकोसिस्टीम. ही काय की आर्टिफिशियल इकोसिस्टीम आहे विच इज अ क्रिएटेड बाय मॅन. मॅननी क्रिएट केलेली आर्टिफिशियल इकोसिस्टीम आहे इंट्रोड्युसिंग क्रॉप्स अँड प्लांट्स फॉर द कल्टिवेशन कॉल्ड ॲज अ अॅग्रो इकोसिस्टीम. नॉर्मली अॅग्रो इकोसिस्टीम म्हणजे काय जे तुमचं फील्ड आहे त्याला काय म्हटलं जातं अॅग्रो इकोसिस्टीम म्हटलं जाते. तर ही डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे बघा यातली. अॅग्रो इकोसिस्टीम इट इज अ आर्टिफिशियल इकोसिस्टीम. आर्टिफिशियल इकोसिस्टीम आहे आर्टिफिशियल का म्हटलंय कारण दे क्रिएटिंग बाय द मॅन. मॅननी क्रिएट केलेली आहे म्हणजे आपण काय करतो की क्रॉप्स आणि प्लांट्स किंवा जे आपल्या फील्डमध्ये जे व्हेरियस क्रॉप्स आहेत ते काय करतो आपण ग्रोविंग करतो त्याचं किंवा त्याचं कल्टिवेशन करतो म्हणून त्याला म्हटलंय आर्टिफिशियल इकोसिस्टीम. तर अॅग्रो इकोसिस्टीम इट इज द आर्टिफिशियल इकोसिस्टीम विच इज क्रिएटेड बाय मॅन फॉर द इंट्रोड्युसिंग किंवा इंट्रोड्युसिंग क्रॉप्स अँड प्लांट. क्रॉप्स आणि प्लांट फॉर द असं म्हटलं तरी चालेल की फॉर द ग्रोविंग ऑफ द क्रॉप्स अँड प्लांट्स. ठीक आहे. तर याला म्हटलं जातं अॅग्रो इकोसिस्टीम. आणि अॅग्रो इकोसिस्टीम मध्ये जस्ट आपण एक्झाम्पल म्हणून काय लिहितोय की ऑल पेस्ट. जसं फॉर एक्झाम्पल तुमचं कॉटनचं असेल तर तुम्ही कॉटन मधलं पेस्ट लिहू शकताय. जस्ट मी एक्झाम्पल लिहिले त्याच्यामध्ये नाही लिहिले मी ते एक्झाम्पल. तर नॉर्मली ज्या ऑल पेस्ट तुम्हाला दिसतात नेचरमध्ये तर त्या सगळ्या ज्या अॅग्रो फील्डमध्ये किंवा अॅग्रो तुमचं जे आहे फील्ड त्याच्यामध्ये ज्या सगळ्या व्हेरियस पेस्ट ऑब्झर्व होतील त्या तुम्ही तिथे लिहू शकता ऍज अ एक्झाम्पल म्हणून. ते बघा की टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम. टेरेस्ट्रियल आपल्याला माहित आहे इट इज द टेरेस्ट्रियल हॅबिट्स इन्क्लूड द इन्सेक्ट लाईफ ऑन अ लँड. म्हणजे इन्सेक्ट जे इन्सेक्ट लँडवरती तुम्हाला ऑब्झर्व होतील किंवा इन्सेक्टची लाईफ विच इज प्रेझेंट इन ऑन अ लँड. लँडवरती प्रेझेंट असते त्याला काय म्हटलं जातं टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम म्हटलं जातं. आणि त्याच्यामध्ये आपण जसं फॉर एक्झाम्पल टेरेस्ट्रियल मध्ये काय येते की फॉरेस्ट येते डेझर्ट येते माउंटन्स प्लेन्स किंवा व्हॅलीज येतात. ठीक आहे. नॉर्मली डेझर्ट वगैरे ठीक आहे. आणि याचं एक्झाम्पल म्हणून आपण त्याच्यामध्ये काय लिहिणार आहे की जे तुम्हाला तिथं जे इन्सेक्ट ऑब्झर्व होतात ते आपण त्याच्यामध्ये लिहिणार आहे. पण याच्यामध्ये जस्ट हे जे आपण पहिलं लिहिलंय ना डेफिनेशन ते तुम्ही बघा लक्षात ठेवा. टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम दॅट इज द इन्सेक्ट हॅविंग द लाईफ ऑन अ लँड. तर त्याच्यामध्ये इन्क्लूड काय होतंय फॉरेस्ट डेझर्ट माउंटन्स व्हेरियस प्लेन्स किंवा व्हॅलीज हे सगळं काय येते की टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम मध्ये येते. देन बघा की सॉइल इज अन इम्पॉर्टंट फॅक्टर इन टेरेस्ट्रियल हॅबिट्स बिकॉज ऑफ द इट सपोर्ट्स टू द व्हेजिटेशन ग्रोविंग इन द एरिया. नॉर्मली माहित आहे हे अगेन सॉइल जे आहे किंवा सॉइल मध्ये बरेचसे तुम्हाला इन्सेक्ट तुम्हाला दिसतील. तर सॉइल हे काय आहे की इम्पॉर्टंट फॅक्टर आहे टेरेस्ट्रियल इकोसिस्टीमचा. आणि अगेन आपल्याला माहित आहे की सॉइल काय करते की विच इज आर सपोर्टिंग फॉर द व्हेजिटेशन. व्हेजिटेशन म्हणजे क्रॉप ग्रोविंग करण्यासाठी किंवा व्हेरियस फील्ड साठी तुम्हाला सॉइल युजफुल आहे फॉर द सपोर्ट ऑफ द व्हेजिटेशन किंवा ग्रोविंग ऑफ द क्रॉप्स इन दॅट एरिया. देन टेरेस्ट्रियल इन्सेक्ट बेनिफिटेड विद द सप्लाय ऑफ ऑक्सिजन अँड द कार्बन डायऑक्साइड अँड गुड सपोर्ट ऑफ सॉइल ॲज अ मीडिया. हा जे टेरेस्ट्रियल इन्सेक्ट आहेत जसं फॉर एक्झाम्पल खाली लिहिलेत बघा ग्रॉस ऑफर टर्माइट्स व्हाईट ग्रब. ठीक आहे. नॉर्मली तुम्हाला बटरफ्लाईज वगैरे पण दिसतात तिथं मॉथ दिसतील किंवा हे जे टर्माइट्स आहेत व्हाईट ग्रब्स आहेत जे तुम्हाला सॉइलमध्ये दिसतील. आणि विच टेरेस्ट्रियल जे इन्सेक्ट आहे त्याच्यामध्ये ते काय करतात की वी सप्लाय द ऑक्सिजन अँड द कार्बन डायऑक्साइड अँड द विच इज आर गुड सपोर्ट टू द सॉइल ऍज अ मीडिया. तर हे इतकं काही इम्पॉर्टंट नाहीये. तर तुम्हाला जस्ट माहिती असावी की टाइप्स ऑफ इकोसिस्टीम तर थ्री टाइप्स आहेत आणि ऍटलीस्ट त्याच्यामध्ये काय कन्सेप्ट आहे थोडस तुम्हाला माहिती असावा. टेरेस्ट्रियल मध्ये काय आहे की इन्सेक्टची लाईफ ऑन अ लँड हे त्याचं डेफिनेशन म्हणून तुम्ही लिहू शकताय. आणि टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम मध्ये काय इन्क्लूड होतंय फॉरेस्ट डेझर्ट माउंटन्स हे सगळं टेरेस्ट्रियल मध्ये येत आहे. आणि ऑल्सो एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे टेरेस्ट्रियल इकोसिस्टीमचा दॅट इज द सॉइल. एवढं दिलं तरी चालेल. आणि त्याच्यानंतर तुम्ही जस्ट एक्झाम्पल लिहू शकताय की तुम्हाला टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम मध्ये कुठले इन्सेक्ट सापडतात किंवा दिसतात. देन बघा की थर्ड इकोसिस्टीम आहे दॅट इज द अक्वॅटिक इकोसिस्टीम. तर अक्वॅटिक दॅट इज द इन्सेक्ट हॅविंग द लाईफ इन अ वॉटर. जे इन्सेक्ट आहेत जे वॉटरमध्ये तुम्हाला ऑब्झर्व होतात जसं व्हेरियस हा वॉटरमध्ये नॉर्मली तुम्हाला किंवा ह्या अक्वॅटिक इकोसिस्टीममध्ये अक्वॅटिक इकोसिस्टीममध्ये काय येतात की व्हेरियस लेक्स येतील पाऊंड्स येतील रिव्हर येतील. तर तुम्हाला त्याच्यामध्ये काय ऑब्झर्व होते व्हेरियस फिशेस वेल्स किंवा व्हेरियस जे प्लांट्स असतात
इन्सेक्ट नाही आहेत हे, फक्त फिशेस वगैरे हे तुम्हाला अक्वाटिक इकोसिस्टम मध्ये दिसतील असं सांगितलं. आणि जे एक्झाम्पल लिहिलेत ते इन्सेक्ट आहेत बघा, जसं फॉर एक्झाम्पल बघा वॉटर बग्स, देन मॉस्किटो, देन स्टोन फ्लाईज, हे जे इन्सेक्ट आहेत जे तुम्हाला कशामध्ये दिसतील, अक्वाटिक इकोसिस्टम मध्ये दिसतील, म्हणजे रिव्हर मध्ये दिसतील. किंवा जसं फॉर एक्झाम्पल बघा मॉस्किटो, जे मच्छर्स आहेत ते तुम्हाला कुठे दिसतील, इन स्टॅग्नेटेड वॉटर, स्टॅग्नेटेड साठलेलं पाणी जे आहे ते तुम्हाला दिसतील मॉस्किटो. ठीक आहे, तर हे अक्वॅटिक इकोसिस्टम मधले तुम्हाला ऍटलीस्ट इन्सेक्ट लक्षात ठेवायचे आहेत. आणि अक्वॅटिक इकोसिस्टम मध्ये काय इन्क्लूड होते ते आपण जस्ट लिहिले तिथं. तर अक्वॅटिक इकोसिस्टम दॅट इज इन्सेक्ट हॅव्हिंग द लाईफ प्रेझेंट इन अ वॉटर, वॉटर मध्ये त्यांची लाईफ प्रेझेंट असते. देन अक्वॅटिक इकोसिस्टम कन्सिस्टिंग द व्हेरियस सीज, समुद्र किंवा लेक, पॉन्ड्स असतात त्याच्यामध्ये, रिव्हर्स असतात, या सगळ्यांना काय म्हटलं जात आहे, अक्वॅटिक इकोसिस्टम म्हटलं जात आहे. आणि त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आपल्याला काय आहे की आपण इन्सेक्ट लिहिणार आहे, ते फिशेस वगैरे लिहा अगर लिहू नका. तर वॉटर बग, मॉस्किटो आणि स्टोन फ्लाय हे इन्सेक्ट आपण लिहिणार आहे. देन ही जी स्लाइड आहे तर याच्यावरती ही इम्पॉर्टंट आहे बघा, आणि याच्यावरती तुम्हाला बरेचसे फिल इन द ब्लँक्स असतात. तर याच्यामध्ये काय आहे की जे अक्वॅटिक इकोसिस्टम आहे, जसं आपण मगाशी म्हटलं की समुद्र, सी, रिव्हर, लेक्स, पॉन्ड्स, हे सगळं अक्वॅटिक मध्ये येते. तर याच्यामध्ये काय आहे की फ्रेश वॉटर इकोसिस्टम, अगेन त्याच्यामध्ये दोन पार्ट पडतात, जसं की फ्रेश वॉटर इकोसिस्टम. तर त्याचे एक्झाम्पल काय आहेत बघा, मे फ्लाय, देन कॅडिश फ्लाय, आणि जस्ट कंसात काय लिहिले, हॅव्हिंग द गिल्स फॉर द रेस्पिरेशन, आपल्याला ते माहित आहे. ठीक आहे, तर तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे बघा की विचारलं जातं तुम्हाला फ्रेश वॉटर इकोसिस्टम, फ्रेश वॉटर इकोसिस्टम मध्ये कुठले इन्सेक्ट येतात, किंवा फ्रेश वॉटर इकोसिस्टमचे एक्झाम्पल्स काय आहेत, मे फ्लाय आणि कॅडिश फ्लाय. ठीक आहे, फ्रेश वॉटर आणि जर बघा की फ्रेश वॉटर हॅव्हिंग द टू हॅबिट्स, दॅट इज द लेंटिक आणि लोटिक हॅबिट. एकच मिनिट, तर बघा की अक्वॅटिक इकोसिस्टम मध्ये काय असतं की फ्रेश वॉटर, जे फ्रेश वॉटर आहे म्हणजे जे साठलेलं पाणी नाही, जे वाहतो पाणी आहे, जसं फॉर एक्झाम्पल रिव्हर मधलं वगैरे, तर त्याच्यामध्ये त्याचं एक्झाम्पल काय की मे फ्लाईज आणि कॅडिश फ्लाईज आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की जे अक्वॅटिक इन्सेक्ट असतात त्यांचं रेस्पिरेशन कशाने होत आहे, गिल्सनी होत आहे. आणि आपले जे इन्सेक्ट असतात त्यांचे रेस्पिरेशन ट्रॅचियाने होत आहे, ते आपल्याला माहिती आहे. देन बघा की फ्रेश वॉटर हॅबिट हॅव्हिंग द टू बिहेवियर, दॅट इज द लेंटिक आणि लोटिक हॅबिट्स, हे दोन हॅबिट्स असतात. जसं बघा की लेंटिक, लेंटिक म्हणजे काय की स्टँडिंग वॉटर ऑफ लेक, पॉन्ड, लिटल ऑर नो मुवमेंट ऑफ वॉटर, दॅट इज द लेंटिक. म्हणजे ह्या दोन टर्म तुम्हाला विचारलं जातात बघा की लेंटिक आणि लोटिक. तर लेंटिक मधलं म्हणजे काय की स्टॅग्नेटेड वॉटर ऑफ लेक, म्हणजे काय म्हणायचं, साठलेलं पाणी आहे, सॉरी स्टॅग्नेटेड नाही का, स्टँडिंग वॉटर आहे, म्हणजे ते जे की एक्झाम्पल आहे पॉन्ड किंवा रिव्हर मधलं, दॅट इज द नो मुवमेंट ऑफ वॉटर. हा हे लक्षात ठेवा, नो मुवमेंट ऑफ वॉटर दॅट इज द लेंटिक, आणि मुवमेंट ऑफ वॉटर दॅट इज द लोटिक, म्हणजे वाहणारं पाणी जसं रिव्हर मध्ये असेल, स्ट्रीम मध्ये असेल, ते कसलं आहे की लोटिक बिहेवियर मध्ये येत आहे. ह्याच्यावरून लक्षात ठेवा, मुवमेंट ऑफ वॉटर आणि नो मुवमेंट ऑफ वॉटर, नो मुवमेंट ऑफ वॉटर कॉल्ड एज अ लेंटिक आणि मुवमेंट ऑफ वॉटर कॉल्ड एज अ लोटिक. तर फ्रेश वॉटर इकोसिस्टम मध्ये हे दोन हॅबिट असतात. ठीक आहे, कधी कधी तुम्हाला विचारलं जातं नाही, थोडस प्रॅक्टिकल मध्ये आहे तुम्हाला हे दोन बिहेवियर, लेंटिक आणि लोटिक. आणि हा फ्रेश वॉटर मधलं एक्झाम्पल आहे मे फ्लाईज आणि कॅडिश फ्लाईज. स्टॅग्नेटेड वॉटर इकोसिस्टम, जसं आपण फ्रेश बघितलं, फ्रेशचे एक्झाम्पल आहे कॅडिश, कॅडिश फ्लाईज, आणि इथे बघा स्टॅग्नेटेड म्हणजे साठलेलं वॉटर आहे, त्याचं एक्झाम्पल आहे मॉस्किटो, देन वॉटर स्कॅव्हेंजर बीटल्स, वॉटर स्कॅव्हेंजर बीटल्स आणि मॉस्किटो हे त्याचं एक्झाम्पल आहे स्टॅग्नेटेड वॉटर. आणि हे जे असतात ते गेट ऑक्सिजन फ्रॉम द अटमॉस्फिअर, हे जे त्यांचं रेस्पिरेशन आहे ते सांगितलंय, विच इज आर हॅव्हिंग द गेट ऑक्सिजन फ्रॉम द अटमॉस्फिअर बाय देअर पिरियॉडिकल विजिट टू द वॉटर सरफेस. ते काय करतात, जरी स्टॅग्नेटेड वॉटरमध्ये राहत असतील किंवा असतील, तर ते रेस्पिरेशन करण्यासाठी ते काय करतात की
पीरियडिकली दे विजिटिंग द वॉटर सरफेस, वरती येतात आणि रेस्पिरेशन म्हणजे स्टॅटिक मध्ये त्यांचं रेस्पिरेशन होते. तर इतकं काही इम्पॉर्टंट नाही आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचंय, जस्ट एक्झाम्पल लक्षात ठेवायचंय बघा, फ्रेश वॉटर इकोसिस्टीम मध्ये कुठले इन्सेक्ट येतात आणि स्टॅग्नेटेड वॉटर इकोसिस्टीम मध्ये कुठले इन्सेक्ट येतात. तर फ्रेश वॉटरमध्ये मे फ्लायज, कॅडिश फ्लायज हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. दोन बिहेवियर आहेत किंवा दोन हॅबिट्स आहेत, जसं की नो मुवमेंट ऑफ वॉटर दॅट इज द लेंटिक आणि मुवमेंट ऑफ वॉटर दॅट इज द लोटिक. तर हे सगळं जस्ट एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. ह्याच्यात पण जस्ट एक्झाम्पल लक्षात ठेवलं तरी चालेल. मॉस्किटो आणि वॉटर स्कॅव्हेंजर बीटल्स बस. आता ह्याच्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. तर जस्ट रिकॉल 5 मिनिटात करू बघा की कोर्स नंबर नॉर्मली आता तुम्हाला माहित झाला असेल. नेक्स्ट लेक्चरला मी तुम्हाला विचारणार आहे. कोर्स नंबर आहे NTO 232 आणि कोर्स टायटल आहे इन्सेक्ट इकॉलॉजी अँड इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट. आणि आज झालेल्या सगळ्या डेफिनेशन आहेत त्या नेक्स्ट लेक्चरला येताना करून यायचे. करण्यासारखं काही नाही, तुम्हाला जर आता समजलं किंवा ते फक्त रिलेशनशिप कशामधलं आहे हे जर तुम्हाला कळलं तर काहीच गरज नाही पाठ करायची. तर बघा की आज आपण बघितलेल्या डेफिनेशन टेस्ट करा. इकॉलॉजी बघितले फर्स्ट. इकॉलॉजी इट इज द रिलेशनशिप ऑफ ऑर्गॅनिझम ऑर अ ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम विथ देअर एन्व्हायरमेंट. हे काय आहे की रिलेशनशिप बिटवीन कशामधला आहे, एकतर ऑर्गॅनिझम किंवा ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम. हा दोन्ही शब्द तुम्हाला लिहायचे आहेत बरं का, ऑर्गॅनिझम ऑर अ ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम देअर एन्व्हायरमेंट. ठीक आहे, दॅट इज द इकॉलॉजी. देन लक्षात ठेवण्यासारखं अजून आहे, अर्न सँकेलनी टर्म दिली इकॉलॉजी इन 1869 मध्ये ही जी टर्म दिली. देन इकॉलॉजी हॅविंग द टू टाईप्स, दोन टाईपचे इकॉलॉजी आहे बघा, दॅट इज द एटो इकॉलॉजी अँड फाईन इकॉलॉजी. तर एटो इकॉलॉजी म्हणजे काय की इट इज द स्टडी ऑफ रिलेशनशिप ऑफ इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम. इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझमचं एन्व्हायरमेंट बरोबर जे रिलेशनशिप आहे त्याच्यावरती जो स्टडी केला जातो तर त्याला काय म्हटलं जाते, एटो इकॉलॉजी म्हटलं जाते. ठीक आहे, तो जो सेकंड पॉइंट आहे तो जस्ट तुम्हाला समजण्यासाठी लिहिलाय, म्हटलं तरी चालेल, लिहिलं तरी चालेल. देन बघा की फाईन इकॉलॉजीमध्ये काय आहे की ह्या कशाचा स्टडी आहे, इट इज द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम, ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझमचा विथ देअर एन्व्हायरमेंट, एन्व्हायरमेंट बरोबर त्याचा स्टडी आहे. त्याच्यानंतर जस्ट रीड करून ठेवा किंवा नॉर्मली तुम्हाला पॉप्युलेशन आणि कम्युनिटीची डेफिनेशन तुम्हाला फार रिअरली विचारली जाईल पॉप्युलेशनची. देन बघा की इन्सेक्ट इकॉलॉजी अगेन काय आहे की इट इज द रिलेशनशिप बिटवीन द इन्सेक्ट आणि एन्व्हायरमेंट. इन्सेक्ट आणि एन्व्हायरमेंट मधलं जे रिलेशनशिप आहे तर त्याला काय म्हटलं जात आहे, इन्सेक्ट इकॉलॉजी. ठीक आहे, तर जस्ट तुम्ही रिलेशनशिप कशावर हे जर बघितलं तर त्याच्यानंतर तुम्हाला काही पाठ करायची काहीच गरज नाही. देन सेकंड टॉपिक आपण किंवा सेकंड पॉइंट आपण काय बघितलं, इकोसिस्टीम आणि इकोसिस्टीम आणि त्याच्या 3 टाईप्स बघितल्या. तर अजून एक लक्षात ठेवायचं, इकोसिस्टीम हा जो वर्ड आहे किंवा ही जी टर्म आहे जी कोणी दिले, जी टॅन्सलीने दिले इन 1935. आणि इकोसिस्टीमची डेफिनेशन काय आहे की इट इज द इकॉलॉजिकल सिस्टीम वेअर द लिव्हिंग ऑर्गॅनिझम आणि नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. इकोसिस्टीम इकॉलॉजिकल सिस्टीम आहे आणि त्याच्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम आणि नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम इंटरॅक्ट विथ इच अदर, यांचं जे काही इंटरॅक्शन होतं इच अदर मध्ये आणि तर त्याला किंवा त्यांच्या स्टडीला किंवा इंटरॅक्ट विथ इच अदर विथ देअर ओन कंपोनंट्स, त्यांचे जे कंपोनंट्स आहेत त्यांना कसे इंटरॅक्ट होतात तर त्याला काय म्हटलं जातं, इकोसिस्टीम म्हटलं जातं. देन इकोसिस्टीम हॅविंग द थ्री टाईप्सच्या इकोसिस्टीम आहे, अॅग्रो इकोसिस्टीम, टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम आणि अक्वॅटिक इकोसिस्टीम. तर अॅग्रो इकोसिस्टीम काय आहे की डेफिनेशन बघा की अॅग्रो इकोसिस्टीम इट इज द आर्टिफिशियल इकोसिस्टीम विच इज क्रिएटेड बाय मॅन फॉर द इंट्रोड्युसिंग क्रॉप्स अँड प्लांट्स. ठीक आहे, तर दॅट इज द अॅग्रो इकोसिस्टीम. देन बघा अॅग्रो इकोसिस्टीम मध्ये मी जर जसं तिथे लिहिले बघा एक्झाम्पल ऑल पेस्ट बद्दल मी लिहू शकते, तुम्हाला ज्या माहीत आहेत त्या पेस्ट लिहू शकते. देन बघा टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम. टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम मध्ये काय आहे की टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम मध्ये इन्सेक्ट लाईफ हॅव्हिंग ऑन अ लँड, लँडवरती जे इन्सेक्ट लाईफ आहे त्याला म्हटलं जातं टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम. आणि टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम मध्ये काय येते की जे सगळे डेझर्ट आहेत, माउंटन्स आहेत, व्हॅलीज आहेत, ते सगळं काय येते टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम मध्ये येते. आणि त्याच्यामध्ये टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम मध्ये मग तुम्ही इथे एक्झाम्पल घेऊ शकताय जे तुम्ही
जसं फॉर एक्झाम्पल डोंगर असतील किंवा जे डेझर्ट असतील, वाळवंट वगैरे असतील, ज्या साईडला तुम्ही जे इन्सेक्ट बघतायत त्याचे ते एक्झाम्पल तुम्ही तिथं लिहू शकताय टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम मध्ये. देन लास्ट थर्ड आपण बघितलंय अक्वाटिक इकोसिस्टीम. आणि अक्वाटिक इकोसिस्टीम म्हणजे काय आहे की इन्सेक्ट इन्सेक्टची लाईफ इन अ वॉटर मध्ये. तर त्याच्यामध्ये आपण काय बघितलंय, सी असेल, रिव्हर असेल, लेक असेल, पॉन्ड असेल, हे सगळं तुम्हाला अक्वाटिक इकोसिस्टीम मध्ये येतंय. आणि अक्वाटिक इकोसिस्टीम मध्ये आपण अगेन काय बघितले, दोन टाइप्स किंवा म्हणू शकताय तुम्ही, फ्रेश वॉटर इकोसिस्टीम आणि स्टॅग्नेटेड वॉटर इकोसिस्टीम. तर फ्रेश वॉटरचं एक्झाम्पल मेज काय की मेज मे फ्लाईज आणि कॅडिश फ्लाईज हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. हे दोन एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचे. आणि फ्रेश वॉटर अक्वाटिक इकोसिस्टीम मध्ये काय की दोन हॅबिट असतात, दॅट इज द नो मुवमेंट ऑफ वॉटर, म्हणजे फिल इन द ब्लँक साठी विचारलं जाते बघा हे. किंवा तुम्हाला असं विचारलं जाते बघा, पॉन्ड किंवा लेक जे आहे तर त्याचं बिहेवियर काय, त्याचं हॅबिट काय, इज द लेंटिक, दॅट इज नो मुवमेंट ऑफ वॉटर. फॉर एक्झाम्पल रिव्हर मध्ये बघा, रिव्हर कसं वाहतं ना पाणी, तसं पॉन्ड मधलं तळ असेल ठीक आहे. तर ते काय की म्हणजे काय की इट इज हॅव्हिंग द ग्रेट मुवमेंट ऑफ वॉटर, वाहणारं पाणी, जसं की रिव्हर मध्ये असेल, सी मध्ये असेल ते ठीक आहे. तर फ्रेश वॉटरचं तुम्हाला एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे, मेफ्लाईज आणि कॅडिश फ्लाईज. देन स्टॅग्नेटेड वॉटरचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे, मॉस्किटो आणि वॉटर स्कॅव्हेंजर बीटल्स ठीक आहे. तर आजपास आपण नेक्स्ट लेक्चर आपण बघणार आहे फॅक्टर्स ऑफ एन्व्हायरमेंट. प्रॉब्लेम आहे का कोणाला काही? मिनिट प्रेझेंट ठीक आहे. तोपर्यंत मला जस्ट डेफिनेशन सांगायचे आहेत. हा प्रेझेंटिव्ह बघते तोपर्यंत ठीक आहे. इकॉलॉजीचे म्हणजे प्रॉपर डेफिनेशन नका सांगू, जस्ट सांगा की रिलेशनशिप कशाच आहे इकॉलॉजी. इट इज द स्टडी ऑफ रिलेशनशिप ऑफ ऑर्गॅनिझम ऑर ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम विथ देअर एन्व्हायरमेंट. ओके. देन इन्सेक्ट इकॉलॉजी. In the relationship between insects and their environment determine biology and behavior of insects. मी काय म्हंटल ते खालचं आहे ना, जे सेकंड लाईन ला आपण लिहिले ना ते नाही लिहिलं तरी चालतंय. जस्ट डेफिनेशन. ठीक आहे. Then stagnated water चं एक्झाम्पल सांगायचं. स्टॅग्नेटेड वॉटर मॉस्किटो वॉटर मॉस्किटो ठीक आहे. फ्रेश वॉटर इकोसिस्टीम मे फ्लाईज कॅडिश फ्लाईज ठीक आहे. तर बघा की नॉर्मली तुम्ही लास्ट सेमिस्टरला बघा की आपल्याला काय होतं की फंडामेंटल्स होतं, आणि फंडामेंटल्स मध्ये आपल्याला काय होतं की डायग्राम होते आणि बरेच थोडस टफ होत ठीक आहे. तर ही हा जो कोर्स आहे तर हा कोर्स एवढा काही टफ नाहीये. पूर्ण इंटोमो ज्या सगळ्या इंटोमोलॉजीचे जेवढे सब्जेक्ट आहेत, म्हणजे तुम्हाला 8 सेमिस्टर पर्यंत आहे इंटो, तर या सगळ्यामधला हा जो इंटो आहे तो तुम्हाला थोडासा इझी आहे जो या सेमिस्टरला आहे ठीक आहे. तर याच्यानंतर पण थोडासा अवघड आहे. पाठीमागचा पण थोडासा टफ होता. या सेमिस्टरला थोडस आहे, पण या सेमिस्टरला काय की थोडस थेरीचा पार्ट बराचसा आहे.
पण तुम्हाला काय की बरेचसे एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे इन्सेक्टचे. जसं तुम्ही आयपीएम मध्ये पण बघाल की परत काय की खूप सारे एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे, बघा मी तुम्हाला सेंड करते पीपीटी, बघा काही प्रॉब्लेम असेल तर मला परत विचारा.